नमस्कार. 2 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केसविकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ समर्थ मार्बलच्या मागे भुसावळ रोड बोरोळनगर यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही, यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 2 मार्च मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 1530. यावल येथे कोरोना लसीकरण संदर्भात ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने लसीकरणात समस्या, ज्येष्ठ नागरिकांना पुरता मनस्ताप. यावल चोपडा रस्त्यावर वडोदा गावाजवळ दुचाकी ट्रकचा अपघात, एक जण जखमी, दुचाकी झाली चक्काचूर. यावल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची बुधवारी होणार निवड, ऑनलाईन विशेष सभा घेणार. यावल येथील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयाच्या वॉल कंपाऊंडच्या कामाला झाली सुरुवात. यावल तालुक्यातील शाळाबाह्य तसेच स्थलांतरित विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू. कोळी राष्ट्रसंघाच्या यावल तालुका सहसचिवपदी बामनोद येथील राहुल सोनवणे यांची निवड. तर टाकरखेडा या लहानशा गावातून श्रीराम मंदिर निर्माणाकरिता दिला 23,000 निधी. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही, यावल शहरामध्येच. यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 2 मार्च मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता यावल तालुक्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या वाढून 1530 झाली आहे. आज 2 मार्च मंगळवारी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोळके, सूर्यकांत पाटील, छाया नन्नवरे, सुभाष राणे, कांचन चौधरी, भूषण गाजरे, रवींद्र काटकर या पथकाने घेतलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये 3 जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. हे 3 रुग्ण यावल शहरातील आहेत. यात आसाराम नगरातील 59 वर्षीय इसम, फैजपूर रस्त्यालगत असलेल्या न्यू व्यास नगरात 21 वर्षाचा तरुण आणि यावल शहरातील मध्यवस्तीत असलेल्या गुरववाड्याजवळील डुकरी नाल्यातील 62 वर्षीय वृद्ध असे हे 3 जण कोरोनाबाधित आढळले. तेव्हा आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या वाढून 1530 झाली आहे. आतापर्यंत यावल शहरातून 188 रुग्ण आढळून आले आहेत. फैजपूर शहरातून 208 रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागातून 1134 रुग्ण आढळून आले आहेत. याप्रमाणे यावल शहर, फैजपूर शहर आणि ग्रामीण भागातून 1530 रुग्ण कोरोनाचे आतापर्यंत यावल तालुक्यात आढळले आहेत. यापैकी उपचारादरम्यान 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज रोजी 1530 रुग्णांपैकी केवळ 47 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, ज्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर 1417 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी देखील परतले आहेत. तेव्हा आता यावल शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावलं पाहिजे, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे, घरी गेल्यानंतर साबणाने हातपाय धुतल्यानंतरच आपल्या कुटुंबात मिसळलं पाहिजे. तेव्हा प्रत्येक नागरिकाने आपापल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर
हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी, आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड, नवीन कन्याशाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93 70 94 84 82. शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणास काल सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी या लसीकरण नोंदणी संकेतस्थळात समस्या निर्माण झाल्याने केवळ 4 जणांना लस देता आली होती, तर मंगळवारी देखील दुपारपर्यंत संकेतस्थळ सुरू होत नसल्याने नोंदणी करता आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तासन तास रुग्णालयात लसीकरणाच्या प्रतीक्षेत बसावं लागलं. सध्या शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करून नजीकच्या लसीकरण केंद्रावर लस घ्यायची आहे. यात यावल शहर व तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपापली नोंदणी केली व नोंदणी प्रत घेऊन ते येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये लस घेण्यासाठी आज मंगळवारी दाखल झाले. मात्र या ठिकाणी शासनाचे संकेतस्थळ चालत नसल्याने अनेक नागरिकांना या ठिकाणी तासन तास लस घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. एकूणच उशिरा सुरू झालेल्या या संकेतस्थळावर दिवसभरात 31 ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे, तर इतर 15 जणांना 846 जणांना आज दिवसभरात लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या लसीकरणामध्ये रुग्णालयात यावल शहरातील सर्वात ज्येष्ठ महिला रमाबाई मनोहर जोशी वय 95 यांनी देखील लस घेतली. तेव्हा शासन संकेतस्थळ व्यवस्थित चालल्यास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लसीकरण होऊ शकतं असं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांनी सांगितलं आहे. चोपडा रस्त्यावर वडोदा गावाजवळ दुचाकीचा व ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक जण जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 6 सुमारास घडला. अपघात इतका भीषण होता की यात दुचाकी चक्का चूर झाली असून जखमीला यावल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यावल चोपडा रस्त्यावर वडोदा गावाजवळ दुचाकी क्रमांक MH 19 AG 0125 द्वारे मदन भाया बारेला वय 19 राहणार धुपा मध्य प्रदेश हल्ली मुक्काम आळगाव हा आळगाव येथून भुसावळ जात होता. वडोदा गावाजवळ यावलकडून चोपड्याकडे जाणाऱ्या एका ट्रकने त्यास धडक दिली. यात मदन हा दुचाकीवरून रस्त्याच्या कडेला फेकला गेला व दुचाकी थेट ट्रक खाली येऊन पूर्णपणे चक्काचूर झाली. घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ 108 वाहनाला कळवली, तेव्हा घटनास्थळी डॉक्टर इरफान खान प्रवीण बारी दाखल झाले व जखमीस तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर प्रतीक तायडे, अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर, कादर तळवी आदींनी त्याच्यावर उपचार केले. तरुणाच्या दोघा हाताला जबर दुखापत झाली आहे. एकूण या अपघातातून तो बालबाल बचावला असून दुचाकी मात्र चक्काचूर होत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पदाची निवड बुधवारी दुपारी 12 होणार आहे. उपनगराध्यक्षा रुक्माबाई भालेराव महाजन यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या या जागेवर बुधवारी ऑनलाईन विशेष सभा घेत निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यावल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष रुक्माबाई नत्थू भालेराव महाजन यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता, तेव्हा रिक्त असलेल्या जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी 10 ते 12 या वेळेत उपनगराध्यक्ष पदाकरिता नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे, तर दुपारी 12 पीठासन अधिकारी तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा ऑनलाईन बोलावून उपनगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. सत्ताधारी गटाकडून नियोजितरित्या विभागून गटातील नगरसेवकांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली जात आहे. या अनुषंगाने आता पौर्णिमा फालक यांचं नाव उपनगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे.
येथील सातोद रस्त्यावर असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कंपाउंड वॉलचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या वर्षी या कामासाठी 25 लाखाचा निधी प्राप्त झाला होता, मात्र कोरोनामुळे काम थांबले होते. तेव्हा आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असून लवकरच काम पूर्ण होत इमारतीच्या संरक्षणाचा प्रश्न मिटणार आहे. सातोद रस्त्यावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालय सुरू झाले, मात्र या प्रशासकीय इमारतीला कंपाऊंड वॉल नव्हते. परिणामी इमारतीच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता, कारण इमारत वापरात सुरुवात झाली असली तरी कंपाऊंड वॉल नसल्यामुळे या ठिकाणी गुरंढोरापासून तर अनेक जणांचा वावर दिसून येत होता. गेल्या वर्षी या इमारतीच्या कंपाऊंड वॉलकरिता प्रशासनाकडून 25 लाखाचा निधी प्राप्त झाला होता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता JS तळवी, शाखा अभियंता AJ निंबाळकर यांनी येथे येऊन पाहणी करून भूमी अभिलेख विभागाकडून जागेचे मोजमाप करीत कंपाऊंड वॉल्ससाठीची खुणा करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कामात सुरुवात झाली नव्हती. तेव्हा आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असून या इमारतीचा परिसर देखील आता सुरक्षित होत भव्य वॉल कंपाऊंडचे काम लवकरच पूर्ण होत मुख्य इमारतीला एक गेट होणार आहे व त्या गेटमधूनच आता इमारतीत प्रवेश केला जाईल व इमारतीचा सुरक्षेचा प्रश्न सुटणार आहे. शासनाच्या आदेशान्वये यावल तालुक्यातील 3 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत राबवली जात आहे. विद्यार्थ्यांच्या संरक्षणाकरिता COVID-19 सर्व पालन करीत मुख्याध्यापक यांनी दैनंदिनी सर्वेक्षणाचा अहवाल पाठवून केंद्र प्रमुख यांना माहिती पुरवायची आहे. दररोज आपापल्या परिसरातील माहिती त्यांनी गोळा करून ती शिक्षण विभागाला द्यायची आहे. सध्या तालुक्यात विविध भागामध्ये स्वतः गट शिक्षणाधिकारी नईम शेख, केंद्रप्रमुख महम्मद तळवी हे सर्वेक्षण करताना दिसत आहे. नुकतेच त्यांनी डोंगरकठोरा, वडरी, परसाळे, सातोद या गावांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. तसेच वडरी या गावात सरपंच अजय भालेराव, मुख्याध्यापक जयंत चौधरी, परवीन कुएटे, दिवाकर सरोदे, आदिल खान यांच्या उपस्थितीमध्ये सर्वेक्षणाचं काम करण्यात आलं. तालुक्यातील बामनोद येथील रहिवाशी राहुल सोनवणे यांची नुकतेच कोळी राष्ट्रसंघाच्या यावल तालुका सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. कोळी राष्ट्रसंघाचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ कोळी यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बडीराजे वाघमारे यांनी सदरील निवड केली. तेव्हा त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष अशोक सत्याळ, खान्देश विभाग अध्यक्ष विजय तायडे, जिल्हाध्यक्ष अनिल कोळी, गजानन कांडेले, उमेश तायडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर चित्ते, तालुकाध्यक्ष डॉक्टर मोहन साळुंके आदींनी राहुल सोनवणे यांच्या झालेल्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानात यावल तालुक्यातील टाकरखेडे या छोट्याशा गावातून देखील 23,000 निधी गोळा झाला आहे. सदरील निधी नुकतेच मंडळ प्रमुख खापरू ताराचंद पाटील यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका संयोजक राजेश्वर बारी यांच्या सुपूर्द केला आहे. याप्रसंगी मंडळ हिशोब प्रमुख समाधान रतन चौधरी, गोकुळ चौधरी, अनिल महाजन, शांताराम पाटील, वसंत चौधरी, फुलसिंग चौधरी, जगन्नाथ पाटील, संतोष पाटील, भीमराव महाजन आदींची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.